मी सगळ्यात आधी किरण पाटील जी आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की नयनाच्या निमित्तानं आपण आज तुमच्या संस्थेचा कार्यक्रम जो आयोजित केलाय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून नयनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. मान्यवरांचं मार्गदर्शन झाले आणि त्यानंतर ज्यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या पूर्ण उमेदीभरामध्ये काम केलंय असे सन्मान्य कचरे साहेब, खांडेकर साहेब, हे सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. मी या अनुषंगानं नयनाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सातत्याने जी भूमिका घेतली, सगळ्यात पहिला त्या भूमिकेमधला पहिली बाजू आहे का शेतकऱ्यांवरती, प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय होऊन नयना होऊ देणार नाही ही भारतीय जनता पार्टीची म्हणजे माझ्या पक्षाची भूमिका आहे. शेतकऱ्यांवरती, प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय होऊन नयना होऊ देणार नाही, नंबर एक. वेगवेगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना अनिल ढवळे बोलले त्याप्रमाणे की TIPL कंपनीला काम मिळाल्याची कमी टेंडर काढलेली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो TIPL आणि कुठली कंपनी मध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचं समाधान होत नाही एक वीक रचू येणार नाही. यासाठी तुमच्या बरोबरीनं तिथं रस्त्यावरती आम्ही थांबू जोपर्यंत शेतकऱ्याचं समाधान होत नाही. नयना प्रकल्प होता कामा नये या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण एका बाजूला आहोत. या ठिकाणी आपण सगळेजण एका बाजूला आहोत. या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आता बोलत असताना बराच काळ आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणाही झाल्या, पण आता थोडासा संघर्ष काही अंशी झाला. माझ्याबरोबर काही सहकारी काम करतात, त्या सगळ्या सहकाऱ्यांनाही माझं हेच सांगणं आहे आणि याच्या पूर्वी देखील आपण हे सांगणं सातत्यानं ठेवलंय. नयनाच्या अनुषंगानं या सभागृहात एक बैठक झाली आहे, सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका झाल्या, त्या सिडको कार्यालयामध्ये जाऊन झाल्या आहेत, पनवेलमध्ये झालेल्या आहेत आणि वारंवार या संदर्भामधली स्पष्टता यावी यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. आणि माझं म्हणणं आहे की जसं किरण पाटील जी आपण सांगत होतात की 2013 साली ती जाहीर झाली आहे, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं, नयनाच्या विरोधामध्ये कमिट्या स्थापन झाल्या, त्या कमिट्यांमार्फत आंदोलनं झालेली आहेत. पण यानंतर नयनाच्या माध्यमातून आम्हाला ज्या गोष्टी नकोय किंवा नयनाच्या माध्यमातून आमच्यावर ज्याच्या या ठिकाणी जबरदस्ती होईल अशा गोष्टी नकोय असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्या गोष्टी नसल्या तर नयना हवी का की नयनाच एकंदरीत नको या बाबतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी दोन पद्धतीची मतं दिसतात. तर या बाबतीमध्ये माझं असं म्हणणं आहे की आता सध्या निवडणुका आहेत, निवडणुका एक महिन्याने संपतील, पण प्रकल्पग्रस्त शेतकरी हे तर सगळेजण आपापल्या जागेवरती राहणार आहेत. जसं याच्या पूर्वी बोलून दाखवलं त्या पद्धतीनं आहे की आपल्याला वेगळ्या मार्गानं नयनाच्या बाबतीमध्ये आपल्याला वारंवार ज्या शंका लोकप्रतिनिधींनी किंवा कोणानी उपस्थित केल्या असतील या शंकांचं निरसन नयनानं किंवा नयनाच्या वतीनं सिडकोनं वेगवेगळ्या पद्धतीनं देण्यासाठी प्रयत्न केला. आपण म्हणतोय की शिस्तबद्ध विकास हवाय, अंधाधुंद बांधकाम नको, या अनुषंगानं कोणालाही बिल्डर किंवा कुठल्याही एखाद्या उद्योगपतीला या प्रकल्पाचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं अशा पद्धतीची भूमिका आपल्यापैकी कोणाचीही असता कामा नये, आमची ती नाही हे मला या निमित्तानं स्पष्टपणानं सांगायचं आहे. आणि या अनुषंगानं जर नयनाच नको असेल तर प्रत्येक गावाच्या ग्रामसभा घ्याव्यात, या ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभांमधला निर्णय करावा, त्या गावाच्या साठी नयना हवी की नको असा निर्णय करावा आणि नयना क्षेत्रातल्या सगळ्या गावांच्या ग्रामसभा घ्या आणि त्या ग्रामसभांमध्ये ठरवून टाका एकदा की नयना हवी की नयना नको हे एकदा ठरवलं गेलं पाहिजे. आणि मग आम्हाला आमच्यावरती अन्याय न करता नयना आली तर चालेल असं जर त्या ग्रामसभांमधलं म्हणणं असलं तर मग आता आपण ज्या या ठिकाणी बोलून दाखवतो याच्यापूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून काही मंडळींनी बोलून दाखवलंय की त्याच्यामधल्या सगळ्यात जास्त बाधक काय आहे की सिडको नयना 60% घेते आणि आम्हाला 40% देते. यामुळे सगळ्यात जास्त की आमच्या जमिनी तुम्ही घेणार आणि आम्हाला मात्र त्याच्यातला 40% देणार हा सगळ्यात मला वाटतं पराकोटीचा संघर्षाचा याच्यातला मुद्दा आहे. आणि या अनुषंगानं मी याच्यापूर्वी जे बोललेलं आहे ते मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ती 40% जागा आम्हाला या ठिकाणी तुम्ही देऊ करता ती 40% जागा कुठली आहे, ती गावठाणाच्या बाहेरची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जर
पूर्वी नैना नसती आणि त्या ठिकाणी जर एडीटीपी म्हणजे जिल्हाधिकारींच्या वतीनं असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे जर टाउन प्लॅनिंग अथॉरिटी असते तर त्या ठिकाणी एफएसआय किती अलाव केलेला आहे, तर तो एफएसआय अलाव केलेला आहे 20%. म्हणजे 100 गुंठे जागा असली तर आम्हाला त्या ठिकाणी 20 गुंठे बांधकाम करता येत होतं. उर्वरित जागा आमची आमच्या ताब्यात राहते, मोकळी राहते. पण बांधकाम किती करता येतं, तर 20 गुंठे बांधकाम करता येतं. नैनानं स्कीम पूर्वी आणली, नैना स्कीम की ज्याच्यामध्ये 60% शेतकऱ्याला देणार होते, पण त्याच्यामध्ये 10 हेक्टर लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं बंधन घातलं होतं. त्यावेळेला जे सिडकोचे एमडी वगैरे होते त्यांना आपण या ठिकाणी आपल्याकडून सांगत होतो की तुम्ही योजना कशी आणता जी अस्तित्वातच येणार नाही, कारण 10 हेक्टर जागा कोण एकत्र येतील शेतकरी असा प्रश्न त्यावेळेला विचारला गेला. आणि त्यामुळे त्या स्कीमला तितकस यश मिळायला तयार नव्हतं आणि म्हणून त्यांनी स्कीम मध्ये बदल केला. आणि त्यांनी सांगितलं तसं मगाशी यांनी ते सर्कल दाखवलं की 40% शेतकऱ्याला आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या सुविधा आणि या सगळ्या बनवणं आणि या सगळ्या सुविधा बनवण्याच्या साठी लागणारा खर्च करणं यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे काही जागा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवली. म्हणजे या अनुषंगानं एक त्यांनी मॉडेल आणलेलं आहे. आता समजा आपलं म्हणणं आहे 40% नको 60% पाहिजे. आम्ही म्हटलं जर त्या ठिकाणी आपल्याला गावठाणामध्ये एक एफएसआय मिळतो म्हणजे 100 गुंठे जागा माझी गावठाणात असेल, तर गावठाणामध्ये मला 100 गुंठे जागेवर 100 गुंठे बांधकाम करता येतात. म्हणजे त्या त्याप्रमाणे गावठाणाच्या बाहेर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बांधायला जातो जर आम्हाला 2.5 एफएसआय मिळाला तर सिडको सांगते की तुम्हाला 100 पैकी 40 तुमच्या ताब्यात राहील, उरलेली 60 आम्ही ताब्यातून तुमच्या घेऊ आणि आम्ही सगळ्या सुविधांना शहर वसवायला वापरू आणि 40 गुणिले 2 म्हणजे 100 बांधकाम तुम्हाला तुमच्या गावठाणा बाहेरच्या जागेमध्ये बांधायला देऊ, तर क्षेत्रफळाचं नुकसान होत नाही असं या ठिकाणी प्रायमा फेसिया दिसतं म्हणजे प्रथम दर्शनी दिसतं. तर क्षेत्रफळाचं नुकसान होत नाही, मला माझं तेवढं बांधकाम करता येतं. जर तेवढं बांधकाम करता येत नसेल काय फनेल आहे एअरपोर्टचा आणि त्यामुळे बिल्डर लोक सांगतात की त्यामुळे तुम्हाला तेवढं बांधकाम करता येणार नाही, तसं बांधकाम जर करता आलं नाही तर आम्हाला मग क्षेत्र वाढून पाहिजे, 60 पाहिजे 50 पाहिजे, पण जेवढं आमचं क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये 2.5 FSI कंज्युम झाला पाहिजे एवढं क्षेत्रफळ आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणून या संदर्भामध्ये मी व्यक्ती शाह देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की जर शेतकऱ्याला त्याच्या जागामध्ये वापर करता येत नसेल तर त्याच्यामध्ये 50% सुद्धा जागा या ठिकाणी तुम्ही दिली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं व्यक्तिगत नुकसान हे त्याच्यामध्ये होणार नाही. या व्यतिरिक्त शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून दुसरा मुद्दा जो काही काळापूर्वी होता बेटरमेंट चार्जेसच्या बाबतीतला, की बेटरमेंट चार्जेस हे आवाच्या सवाल लावले जातात. इथं किरण पाटीलजी तुम्ही सुद्धा सांगितलं की शेतकऱ्याची जागा घेणार आणि पुन्हा त्याला तुम्ही बेटरमेंट चार्जेस लावणार हे कशासाठी करता, या अनुषंगाने बेटरमेंट चार्जेसच्या बाबतीमध्ये सिडकोनं भूमिका घेतली की लवाड जे मान्य करेल ते बेटरमेंट चार्जेस राहते. मग पूर्वीच्या वेळेला इथे नगररचना 3 आहे, ती नगररचना 3 मध्ये त्यांनी एका प्लॉटच्या बाबतीमध्ये पूर्वी चार्ज लावला होता 12,600 रुपये पर स्क्वेअर मीटर, 12,600 रुपये पर स्क्वेअर मीटर, आणि लवादानं मान्य केलं 6.30 रुपये पर स्क्वेअर मीटर. म्हणजे 6.30 रुपये हा मी जो सांगितला हा सगळ्यात जास्त आहे. ते एखादी इमारत बांधायची आहे तर त्याची परवानगी घ्यावी लागते, त्या परवानगीच्या संदर्भामधले हे चार्जेस त्यांनी मागितलेले आहेत. आणि हे चार्जेस त्यांनी मागितल्यानंतर हे चार्जेस आता जर त्यांनी बेटरमेंट चार्जेस हे त्याचे 0.05% असे त्यांनी केलेले आहेत, म्हणजे त्यांनी ते लवादाने मान्य केलेले आहेत, तर त्याप्रमाणे हे बेटरमेंट चार्जेस आता कमी झाले. सगळ्यात त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो मांडला जात होता तो म्हणजे होता आपल्या गावठाणामधली घर, गावठाणाच्या टोकावरची आपली गावठाणाच्या बाहेरची घर याच्यावरती काही ठिकाणी प्लॉट टाकले गेलेले आहेत. आणि हे प्लॉट टाकले आणि काही लोकांनी स्वतःच्या मनानं मान्य केले, काही लोकांनी हरकती घेतल्या, पण सुनावणीला गेलेले नाहीत, अशा पद्धतीची स्थिती आहे. माझं व्यक्तिशः स्पष्ट मनानं म्हणणं आहे ही जागा जिथे शेतकऱ्याचं घर आहे ते स्वतःच्या जागेत आहे, ते सिडकोच्या जागेत नाही. सिडको क्षेत्रामध्ये कुठेतरी गावठाणाची जुनी अर्ज त्याच्या बाहेर सिडकोनं जागा संपादित केली, त्याचं शेतकऱ्यानं पेमेंट घेतलं
त्या ठिकाणी घर बांधलं गेले असेल तिथं सुद्धा आता शासनाने निर्णय घेतला, गरजेपोटी केलेली सर्वच्या सर्व बांधकाम नियमित करण्याचा आताच्या महायुती सरकारनं तो निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सर्व सिडको प्रकल्प रस्त्यांच्या पुरता हा मुद्दा आता जवळपास संपला। त्यामुळे आता सिडकोच्या क्षेत्रामध्ये गावठाण गावठाणाच्या बाहेरची घर याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं आता या ठिकाणी अडचण येणार नाही। तशाच पद्धतीनं आता नैनाच्या क्षेत्रामध्ये आमची जी गावं आहेत या गावांच्या मधली घर आहेत ही घर आम्ही आमच्या जागेत बांधलेली आहेत, ती तुमच्याकडून परवानगी घेऊन बांधलेली नाही म्हणून तुम्ही हातोडा घेऊन येताय, तुम्ही त्या ठिकाणी जेसीबी घेऊन येताय, पोकलन घेऊन येताय, ही काही योग्य गोष्ट नाही। गावठाणाच्या बाहेरची घर आहे त्यांना नोटिसेस गेल्यात आणि आता सांगितलं गेलं की निवडणूक संपल्या संपल्या त्यांच्या 25 घरांवरती कारवाई वगैरे। तर या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की आज या ठिकाणी नैना योग्य पद्धतीने झाली पाहिजे, याला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातो। दुश्मन हे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे दुश्मन आहे। तर आमचं म्हणणं असं आहे की निवडणूक आता निवडणूक संपेल, ती काय 20-25 तारखेला संपणार आहे, त्याच्यानंतर प्रत्येक गावाची सर्वपक्षीय कमिटी बनवा, त्या कमिटीच्या बरोबर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, सिडकोच्या अधिकाऱ्याला एक पाऊल त्या ठिकाणी टाकू द्यायचं नाही, त्याची काळजी आपण सगळे मिळून एकत्र म्हणून घेऊया, कारण ही आपली जमीन आहे, आपल्या जागेमध्ये तुम्ही नियोजन आमच्या परवानगी शिवाय हे टाकू शकत नाही, हे सर्वांनी एक मुखानं म्हटलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही वारंवार हे सिडकोच्या कडे शासनाच्या कडे हे सांगत राहिलेलं, कारण हा फरक तर केलाच पाहिजे ना। आपल्या जागेमध्ये आम्ही घर बांधलं, तुमची परवानगी घेतली नाही, याचा अर्थ तुम्ही ते पाडायला या हे शक्य नाही। ती रेग्युलर जशी गरजेपोटी घर केली तशाप्रमाणे त्याचं शुल्क द्या आणि त्याप्रमाणे त्याला परवानगी द्या। गावठाणाच्या बाहेर देखील जी घरं असतील त्यांना सुद्धा ही संधी दिली गेली पाहिजे असं या ठिकाणी आमचं सर्वांचं ठामपणानं म्हणणं आहे। आज या ठिकाणी एका अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचे विषय या ठिकाणी मांडले गेलेत, पण किरण पाटीलजी मी आपलं अभिनंदन करतो की आपण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं गावांच्या सीमांकन करून गावठाण विस्ताराची तरतूद करण्याच्या वरती आपण भर दिलेला आहे आणि त्यामुळे यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका अर्थानं तुमच्या या चळवळीमुळे दिशा मिळालेली आहे आणि त्यामुळे अनेक गावांच्या मध्ये या पद्धतीची प्रक्रिया सुरू झाली। शासन एका दिवसात बदलत नाही, शासनाची भूमिका एका दिवसामध्ये बदलत नाही, पण तुमची भूमिका जेव्हा तुम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊन लोकांना पटवता त्यावेळेला त्यांना सुद्धा आपण जे सांगतोय याच्यात चुका या ठिकाणी असतील तर दुरुस्त केल्या पाहिजे अशी भावना त्यांच्याही मनामध्ये निर्माण होत राहते आणि त्याच्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज नैना क्षेत्रामध्ये असलेली ही सगळी गावं आहेत या गावांचं सीमांकन केलं पाहिजे। गावाच्या शेवट टोकावरच शेवटचं घर असेल ते सुद्धा त्या गावठाणाचा भाग असला पाहिजे आणि नैनाला जर या ठिकाणी प्लॉट द्यायचा आहे तर त्याच्या बाहेर त्या ठिकाणी तो असला पाहिजे। किंबहुना रामशेठ ठाकूर साहेबांनी या सिडकोला सूचना केलेल्या होत्या की अस्तित्वात असलेल्या गावठाणाच्या बाहेर तुम्ही मोठे रस्ते बनवा की जेणेकरून त्या गावातल्या वाहतुकीला ते उपयोगाला येतील आणि एका अर्थानं ही गावठाणाची रेषा आणि गावठाणाच्या बाहेर तुमची नैनाची रेषा अशा पद्धतीनं हे या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकतं। गुरुचरण जागेवर घर असू द्या किंवा कुठल्याही जागेवरती घर असू द्या त्या घरांना सिडको नैना फॉरेस्ट्री असू द्या यांनी हात लावायचं काही कारण नाही असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं। तुम्ही एक सांगितलेला मुद्दा गावठाणामधल्या सुविधांच्या बाबतीतला, मी हा मुद्दा नैना घोषित झाल्या पहिल्या दिवसापासून सांगतोय की बाकी या नैनाच्या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या असतील पण नैनाच्या टाउनशिप तुमच्या उभ्या राहतील आणि त्याच्या पुढे आमची गावठाणं ही तुलनेनं या ठिकाणी साधी छोटी घरं दिसतील पण त्यांच्या पायाभूत सुविधा या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते आले, गटार आली, पिण्याचं पाणी आलं या सगळ्या सुविधा या त्या ठिकाणी त्या नैनाच्या ज्या टिपी स्कीमला देत आहे त्याच्या तोडीस तोडच मिळायला पाहिजे हा आग्रह पहिल्यापासून मी त्या ठिकाणी धरलेला आहे आणि त्या पद्धतीनंच ती कामं झाली पाहिजे। याशिवाय या परिसरामध्ये आमची नदी आहे, या नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये, त्याचं उलट सुशोभीकरण व्हावं। अहमदाबाद पासून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात रिव्हर फ्रंटच या ठिकाणी कामं झालेली दिसतात तर ही अशा पद्धतीची कामं ही या नैनाच्या परिसरामध्ये या नदीचं सुशोभीकरण हे त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी सुद्धा या ठिकाणी मी आग्रह धरणार आहे। यापूर्वी धरलेला आहे, या ठिकाणी बोलत असताना सांगितलं गेलं
की निवडणुकीच्या नंतर एमएचं सरकार येणार आहे, पण मला फक्त एवढंच सांगायचं या ठिकाणी राजकारण आणायचं नाही. तुम्ही सांगितलं की 2019 ते 2022 या कालावधीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे सरकार कोणाचं आहे याकडे लक्ष आपण देण्यापेक्षा सरकार काय द्यायला निघालंय, अधिकारी काय देत आहेत, अधिकाऱ्यांची मानसिकता ही जर शेतकऱ्यांच्या विरोधातली असली तर ती अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय त्यांनी या ठिकाणी प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी एक होऊन त्याला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्याने सोबत आहे की वाई यांनी काम करून. जय हिंद, जय महाराष्ट्र.